गव्हाच्या चिकाच्या कुरडया करणं तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गव्हाच्या कुरडया करणं अतिशय सोपं होईल तुमच्यासाठी, कारण इतक्या सोप्या सोप्या आणि खास सिक्रेट ट्रिक्स मी इथे सांगितलेल्या आहेत, जेणेकरून माझ्यासारख्या तुम्ही एकट्या जरी असाल कुरडया करायला तरी देखील एकदम आरामात ह्या कुरडया करू शकता. हात चिकट न करता, हात गव्हाला न लावता तुम्ही ह्या कुरडया करू शकता. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुरडई तुमची देखील मस्त अशीच फुलणार आहे आणि छान कुरकुरीत होणार आहे. बघू शकता अगदी तिप्पट चौपट ही कुरडई फुलते आहे. तर अशाच कुरडया तुम्हाला देखील या उन्हाळ्यात करायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही इथे बघू शकता कुरडईचा रंग अजिबात लाल आलेला नाहीये किंवा पिवळा आलेला नाहीये, छान तळल्यावर पांढऱ्या शुभ्र ह्या कुरडया आपल्या झालेल्या आहेत. चला तर बघूया ह्या गव्हाच्या चिकाच्या कुरडया कशा करायच्या. त्यासाठी मी इथे 1 किलो लोकवन गहू घेतलेले आहेत. हे गहू स्वच्छ निवडून चाळून घेतले. आता हे गहू 2 ते 3 वेळा स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे आहे, म्हणजे गव्हाला काही धूळ माती लागलेली असेल तर निघून जाईल. बघू शकता अशा पद्धतीने चोळून धुवून हे पाणी टाकून द्यायचं आहे. 3 वेळा गहू स्वच्छ धुवून घेतले. आता ते एका डब्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता या डब्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे गहू जे आहेत आपल्याला 3 दिवस घरातच भिजत ठेवायचे आहेत. रोज त्यातलं पाणी आपल्याला बदलायचं आहे, जेणेकरून मग गव्हाचा जास्त घाण वास येत नाही पण आपले गहू छान फुलतात, फर्मेंट होतात. तर आता हा 3रा दिवस आहे. बघू शकता अशा पद्धतीचं हे पाणी इथे तयार होतं. गहू छान हलका झालाय फुलून, त्यामुळे तो वरती आलेला आहे. तर आता ह्या गव्हाचं पाणी काढण्यासाठी चाळणीचा वापर करायचा, म्हणजे वरचा गहू अशा पद्धतीने चाळणीमध्ये पडतो. वरचे वरचे गहू मी धुवून घेतलेले आहेत आणि बघू शकता इथे अर्धे गहू जे आहे डब्यातच ठेवले, कारण गव्हाचा चीक खाली तळाशी थोडा जमा झालेला आहे त्या कारणाने. आता हे गहू आपल्याला वाटून घ्यायचे आहे. तर त्याआधी बघू शकता गहू आपला किती छान फुललेला आहे आणि रोज मी गव्हाचं पाणी बदललं त्यामुळे अजिबात वास येत नाहीये गव्हाचा. कुरडई करताना हा त्रास तुम्हाला होणार नाही जर तुम्ही पाणी बदललं तर. तर बघू शकता अशा पद्धतीने गहू दाबल्यावर चीक बाहेर आला पाहिजे, एवढा गहू तुमचा फुलला पाहिजे. आता मी 3 दिवस हे गहू जे आहे घरातच डब्यामध्ये भिजवत ठेवले होते, मी उन्हात वगैरे ठेवले नाही. तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर कोवळं ऊन देऊ शकता रोज सकाळचं 2-3 तासाचं त्याला. मी तसं काही केलेलं नाहीये, तरी देखील गहू छान फुललेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्याला आधी तेल लावून घ्यायचंय, त्यानंतर गहू घालून ते दळून घ्यायचे आहेत. पाणी घालायचंय भरपूर आणि इथे खास सिक्रेट ट्रिक सांगणार आहे की ज्या डब्यामध्ये आपल्याला गव्हाचा चीक तयार करायचाय तो डब्बा घ्यायचाय, त्यावर एक चाळणी ठेवायची आहे. त्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचंय दोन्ही बाजूंना, म्हणजे चाळणीला चीक जास्त चिकटणार नाही, ती धुवायला स्वच्छ करायला सोपं होईल. त्यानंतर यावर अशी सिंथेटिक ओढणी घालायची आहे आणि ओढणीला देखील तेल लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला चिकाचं पाणी वारंवार गाळण्याची गरज नाही, फक्त एकदाच प्रोसेस ही करावी लागेल. तर बघू शकता इथे गहू मी वाटून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचे आहे. पाणी जास्त झालं तरी चालेल वाटायला. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता चाळणीवर हे दळलेलं गव्हाचं मिश्रण घालायचे आणि एका उलथणीच्या साह्याने चमच्याच्या साह्याने हे हलवून घ्यायचे, म्हणजे चीक सगळा डब्यामध्ये पडेल. बघू शकता अशा पद्धतीने. आणि राहिलेला जो गव्हाचा कोंडा आहे तो एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि परत दुसरे गहू दळून अशा पद्धतीने त्याचा चीक काढून घ्यायचा आहे. बघू शकता इथे मी कुठेच हाताने ते पिळून वगैरे घेतलेलं नाहीये. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा कोंडा चांगला पिळून घ्यायचा आहे, उलथणीच्या साह्याने दाबून दाबून त्यातला चीक सगळा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा कोंडा एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीने 4 बॅचेसमध्ये मी सगळे गहू दळून घेतलेले आहेत. तर पाहिलं ना किती सोपी पद्धत आहे, कुणाचीही गरज नाही. तुम्ही एकट्या जरी असाल तरी आरामशीर बनवू शकता. तर हे जे बारीक केलेले गहू आहेत ना आपल्याला परत 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, यातला सगळा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हाताने पिळून न घेता अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने उलथणीच्या साह्याने हे फिरवून घ्यायचं आहे, चांगलं दाबून दाबून घ्यायचंय, जेणेकरून यातील सगळा चीक निघून येतो. आणि परत सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीने चीक तयार झाला की तो गाळून घ्यायचा आहे. गाळण्यासाठी देखील आपण चाळणी आणि कापडाचा वापर केलाय, त्यामुळे चीक आपल्याला परत परत गाळण्याची गरज नाहीये. तर बघू शकता आता ही 4थी वेळ आहे हा गव्हाचा कोंडा धुण्याची आणि इथे मात्र चीक एकदम पाण्यासारखा झालेला आहे.
अशा पद्धतीचं पाणी निघायला लागलं की मग हा कोंडा धुणं थांबवायचं आणि 4 वेळा आपण हा कोंडा धुवून घेतलाय. आता शेवटी आता हे मी परत एकदा गाळून घेते आणि बघू शकता इथे आपलं चिकाचं पाणी तयार झालेलं आहे. 5 किलोचा हा डब्बा आहे आणि 1 किलो गव्हासाठी साधारण 5 लिटर पाणी मी इथे वापरलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने चिकाचं पाणी तयार करायचं. इथे कुठेच मी गहू अशा हाताने पिळून घेतलेले नाहीये, फक्त उलथणीचा चमच्याचा वापर करून तुम्ही गहू पिळून घेऊ शकता आणि चाळणी आणि ओढणीचा वापर करून एकाच वेळेस ते गाळून घेऊ शकता. आता या डब्याला झाकण लावून 7 ते 8 तासासाठी आपल्याला हा डबा असाच ठेवायचा आहे. आणि हा जो गव्हाचा कोंडा उरलेला आहे ना, हा तुम्ही टाकून देऊ शकता किंवा याच्या धापोड्या बनवू शकता. तर आता एक रात्रभर हा चिक असाच डब्यामध्ये ठेवला होता, तर बघू शकता वरती असं मळकट पाणी आलेलं आहे. याआधी देखील 5 तासानंतर मी झाकण उघडून बघितलं तेव्हा असा फेस आलेला होता वरती, तो मी काढून घेतला होता. त्यानंतर परत 5 ते 6 तासानंतर अशा पद्धतीचं मळकट पाणी आलेलं आहे, ते आपण काढून घ्यायचंय. चिक अशा पद्धतीने तळाशी जमा होतो, तर या चिकाचा घट्ट थर डब्याच्या तळाशी लागून बसतो, तो देखील आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने आणि व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीचा आपला हा गव्हाचा चीक इथे तयार झाला. बघू शकता मी अगदी एकटीनेच ही सगळी प्रोसेस केलेली आहे, कुणाचीही मदत यामध्ये घेतलेली नाही आहे. तर आता चीक शिजवण्यासाठी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक बाऊलभर चीक घातलेला आहे. 3 कप एवढा हा चीक आहे, तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि 1 तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि त्या पाण्यामध्ये 10 वेळा आपल्याला हा फिरवून घ्यायचा आहे. तुरटी अशा पद्धतीने पाण्यामध्ये फिरवली की कुरडई पांढरी शुभ्र यायला मदत मिळते. तर आता हे थंड पाणी आपल्याला चिकामध्ये घालून घ्यायचंय. इथे कुठेच मी पाणी गरम केलं नाही आहे, नंतर त्यामध्ये चिकाची धार ओतून ते हटायचं नाही आहे. अगदी सोपी प्रोसेस तुम्हाला इथे दाखवलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय, व्यवस्थित हे हलवून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची आहे, सारखं हे हलवत राहायचं आहे. इथे मी तुम्हाला परफेक्ट टाइम देखील सांगणार आहे. जेवढं पाणी तेवढा चिक घ्यायचा आहे आणि इथे मी एक लाटणं घेतलेलं आहे, लाटण्याने सगळ्या बाजूने हलवून घ्यायचं आहे तळापासून. बघू शकता अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये चिक असा घट्ट व्हायला लागलेला आहे, सारखं हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मोठी आहे लक्षात ठेवा. एका हाताने पातेलं पकडून ठेवायचं आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने हा चिक जो आहे हटून घ्यायचा आहे. तर बघू शकता मोठ्या आचेवर फक्त 4 मिनिटांमध्ये हा चिक घट्ट झालेला आहे आणि कुठेच गुठळी वगैरे झालेली नाहीये. तर चिकामध्ये गुठळ्या होऊ नये यासाठी लाटणं जे आहे एकसारखं हलवत राहायचं आहे. इथे मी तुम्हाला 1 किलोचं प्रमाण दाखवलेलं आहे, साहजिकच आहे जास्त प्रमाणात जर चिक असेल तर कुणाची मदत घ्यावी लागते आपल्याला, पण 2 ते 3 किलोच्या कुरडया आपण सहज एकटीने करू शकतो ही पद्धत वापरून. तर मोठ्या आचेवर 5 मिनिटांमध्ये चिक घट्ट झाला, त्यानंतर लगेच गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करायची आहे. बघू शकता मस्त असा चिक आपला बिना गुठळ्याचा तयार झालेला आहे. तर 5 मिनिटं मोठ्या आचेवर, त्यानंतर 5 मिनिटं मंद आचेवर मी लाटण्याने चीक हटून घेतला. त्यानंतर आता लाटण्याचं काम इथे संपलेलं आहे. आता फक्त मंद आचेवर हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. प्रत्येक 5-5 मिनिटांनी झाकण घ्यायचं आहे आणि चीक तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे. अशा पद्धतीने 20 मिनिटं आपल्याला चीक शिजवून घ्यायचं आहे. तर पाहिलं ना, गहू दळून नंतर चिकाचं पाणी तयार करायचं आणि नंतर चीक शिजवण्याची किती सोपी पद्धत इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर नक्कीच ही पद्धत वापरून तुम्ही अगदी सहजरित्या गव्हाच्या चिकाच्या कुरडया बनवू शकता. तर इथे बरोबर 20 मिनिटं झालेले आहेत, मस्त असा आपला हा गव्हाचा चीक इथे शिजलेला आहे. बघू शकता रंगही सुंदर आलेला आहे. आता चीक शिजला की नाही ते कसं ओळखायचं, तर चीक उलथणीवर घेऊन तो खाली टाकल्यानंतर त्याचा गोळा पडला पाहिजे, किंवा मग हात ओला करून थोडासा चीक घ्यायचा आणि अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार झाला पाहिजे, तो हाताला चिकटला नाही पाहिजे, म्हणजे तुमचा गव्हाचा चीक चांगला शिजला आहे असं समजायचं. बघू शकता आपला चीक चांगला शिजला आणि हा चीक शिजण्यासाठी इथे बरोबर 30 मिनिटं लागले. गॅस इथे मी बंद केलेला आहे. त्यानंतर आता लगेचच गरम गरम चीक असताना आपल्याला कुरडया घालून घ्यायच्या आहेत, त्यासाठी इथे सोऱ्यामध्ये मी चीक भरून घेते. चिक चांगला गच्च दाबून भरून घ्यायचा म्हणजे कुरडई एकसारखी येते, मध्ये मध्ये तुटत नाही. तर चिक गरम असतो म्हणून सोऱ्याच्या सायाने तो चिक आतमध्ये दाबून घ्यायचा आहे
आणि अशा पद्धतीने गव्हाच्या कुरड्या घालून घ्यायच्या आहे. एका थराची, दोन थराची, तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही बनवू शकता. बघू शकता मस्त पांढरी शुभ्र अशी आपली इथे कुरडई तयार झालेली आहे. करायलाही अतिशय सोप्या जातात. इथे मी कुणाचीच मदत घेतलेली नाही आहे, सगळी प्रोसेस एकटीनेच केलेली आहे. तर बघू शकता घरातच कुरडया घालून घेतल्या, त्यानंतर थोड्याशा त्या सुकल्यानंतर मी उन्हामध्ये वाळवलेल्या आहेत 2 दिवस. तर बघू शकता इथे कुरडया मस्त वाळलेल्या आहेत. आता तुम्हाला तळून दाखवते. दिसायलाही सुंदर झालेल्या आहेत, चवीला पण अप्रतिम, पांढऱ्या शुभ्र आणि छान कुरकुरीत मस्त चौपट फुलणाऱ्या ह्या गव्हाच्या कुरडया तुम्ही देखील बनवून बघा. आणि गव्हाची कुरडई करण्यासाठी मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटल्या का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे, तेव्हा आवडल्यास नक्की एक लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन देखील प्रेस करा. तर उद्या याच गव्हाच्या चिकापासून वाफेवरच्या पापड्या कशा बनवायच्या त्याचा व्हिडिओ येणार आहे, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद.